आज आपण काय करणार आहे, विल फर्स्ट डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ CDS एज वेल एज NDA. हमने अभी तक जो भी पढ़ा है उस पे देखो अभी कितने क्वेश्चन आते हैं. तो सो योर फर्स्ट क्वेश्चन इज, अभी आपको लिखने की जरूरत नहीं है, फक्त ऐका एकदा. विच वन ऑफ द फॉलोइंग हीट ट्रान्सफर इज एन एक्झाम्पल ऑफ कन्वेक्शन. कन्वेक्शन शिकले काय आहे कन्वेक्शन? अरे कशाच्या खाली येत, काय आहे, व्हॉट इज कंडक्ट कन्वेक्शन? ट्रान्सफर ऑफ हीट, राईट. आता एक्झाम्पल बघा काय काय. हीटिंग ऑफ फूड इन मायक्रोवेव्ह ओव्हन हे आहे का कन्वेक्शन? अच्छा नेक्स्ट आहे बॉइलिंग वॉटर इन अ पॉट ऑन अ गॅस स्टोव हे आहे का कन्वेक्शन? आलं तुम्हाला हे आम्हाला नोट्स मेस आहे. त्याच्यानंतर द फिनोमेनन ऑफ रेनबो फॉर्मेशन बाय वॉटर ड्रॉपलेट्स इन्वॉल्व, ऑप्शन आहे का सिंगल रिफ्रॅक्शन ऑफ सनलाईट. सिंगल रिफ्रॅक्शन ऑफ सनलाईट, देन वन इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ सनलाईट. त्याच्यानंतर आहे टू इंटरनल रिफ्लेक्शन्स ऑफ सनलाईट, अँड त्याच्यानंतर आहे बोथ रिफ्रॅक्शन अँड इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ सनलाईट. बोथ रिफ्रॅक्शन पण होतं आणि इंटरनल रिफ्लेक्शन पण होत आहे. इथपर्यंत येत आहे. आपलं आता चार्ज वगैरे नाही झालं, सो वो बाकी आहे. त्याच्यानंतर प्रेस बायोपिया बाकी आहे आपलं. हे दोन कन्सेप्ट आपले व्हायचेच बाकी आहे. अँड बाकी सायन्स तर इतकंच होतं इसमें. मैंने कहा ना फिजिक्स कम आया था. एक क्वेश्चन आहे न्यूमरिकल आहे, बट उसके पहले वन देर वॉज व्हेरी गुड क्वेश्चन जो मैंने भी छोड़ दिया, थोड़ा सा अवघड होता तो. पण त्याच्यामध्ये दिलंय बघा किती स्पेसिफिक दिलंय त्यांनी. एक्सरेज कॅन बी यूज्ड टू, ठीक आहे, एक्सरेज कशासाठी यूज होतात ते विचारलंय त्यांनी. आता जे ऑप्शन जर बघितलेत तर आपको ही पसीना छूट जाएगा. टू इन्स्पेक्ट वेल्डेड जॉइंट्स, हा बिटवीन टू मेटल पार्ट्स ऑफ मशीन. त्याच्यानंतर आहे स्टडी स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल. ऑप्शन आहे वन ओनली, टू ओनली, बोथ वन अँड टू, नाही तर बोलो आहे की नाही मज्जा. दिस वॉज द ओनली टफ क्वेश्चन फॉर वॉट एवर वी हॅव स्टडीड. क्योंकि ये बहुत स्पेसिफिक है, तुम्हाला प्रत्येकाचा यूज तर आता एवढं तर लक्षात नाही ठेवू शकत. सो देर आर सम क्वेश्चन्स विच यू आर सपोज टू लीव, अँड दिस वॉज वन ऑफ देम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिस इज न्यूमरिकल. लिहा क्वेश्चन, लिहा, देखते है किस किस को कितना समझ आया है. तो अभी साउंड वरती आहे, स्पीड ऑफ साउंड चा फॉर्मुला काय? वेवलेंथ इन टू फ्रिक्वेन्सी. ओके, इतना भी अगर आता है तो हो जाएगा क्वेश्चन सॉल्व. देखते हैं. अ साउंड वेव हैविंग फ्रीक्वेंसी, अ साउंड वेव हैविंग फ्रीक्वेंसी ऑफ 300 हर्ट्ज, ऑफ 300 हर्ट्ज इज ट्रैवलिंग इन एन अननोन मीडियम. इज ट्रैवलिंग in an unknown medium, its wavelength is not known.
its wavelength is not known. Full stop. It travels a distance. It travels a distance equal to. It travels a distance equal to 150 times. Equals to 150 times its wavelength. 150 times its wavelength in time small t. In time small t, the value of t is 0.5 second, 1 second, 1.5 second, and 2 second. प्रश्न समजता समजताच तुम्हाला तीन ते चार वेळेस पहिले तर वाचावं लागेल की सारा बोझ क्या रहा है. एकदा स्पीड ऑफ साऊंडच एकदा टॉपिक बघा, त्याच्यामध्ये काय काय फॉर्म्युले तुम्हाला एक्झॅक्टली मी लिहून दिले. स्पीड ऑफ साऊंड इज नॉट कॅल्क्युलेटेड बाय अ सिंगल फॉर्म्युला. यू हॅव मोर दॅन वन नंबर ऑफ फॉर्म्युले ओव्हर देअर अँड यू हॅव टू यूज दोज. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलेलं काय आहे, क्वेश्चन बघा एकदा. गिवन डेटा काय काय आहे आपल्याकडे, अँड एक गोष्ट अशी आहे जी दिलेली नाही आहे बट वी विल हॅव टू कन्सिडर इट की भाई हा यही है. काय सांगितलं त्यांनी तिथे, इट इज ट्रॅव्हलिंग इन अन अननोन मीडियम. अननोन मीडियमचा अर्थ काय झाला, व्हॉट यू कॅन कन्क्लूड फ्रॉम दॅट स्टेटमेंट. त्याचा अर्थ काय झाला ते मलाही माहिती आहे की जे आपल्याला माहिती नाही आहे. जर एखादं मीडियम आपल्याला माहिती नाही आहे तर त्याचा अर्थ काय होतोय, नाही. इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी सॉलिड, लिक्विड, गॅस, यू डोंट नो. याचा अर्थ असं झाला की वी डोंट नो द स्पीड ऑफ साऊंड इन दॅट मीडियम. हा झाला ना त्याचा अर्थ, जर मीडियम माहिती नाहीये तर त्याची स्पीड किती आहे हे माहिती आपल्याला नाही. सो वी विल नॉट हॅव टू कन्सिडर स्पीड इन आवर सोल्युशन. आपल्याला स्पीड वरून सोल्युशन करायचंच नाहीये, मग कसं करायचंय. बट आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय, वेवलेंथ इन टू फ्रिक्वेन्सी, आणि आणखीन दुसरा फ्रिक्वेन्सीला चेंज करून काय बनतो, वेवलेंथ अपॉन टाइम पिरियड. सो करू अभि हे दोघं इक्वल करू. काय 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 बोललो मी, वी हॅव टू फॉर्म्युलाज. वन इज स्पीड इक्वल्स टू वेवलेंथ इन टू फ्रिक्वेन्सी, राईट. अँड अनदर फॉर्म्युला ऑफ स्पीड इज वेवलेंथ अपॉन टाइम. आता ही स्पीड आणि ही स्पीड सेम राहणार आहे का, सो मी क्या करेंगे, वेवलेंथ इन टू फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू वेवलेंथ अपॉन टाइम पिरियड. बट इथून वेवलेंथ आणि ही वेवलेंथ कॅन्सल आउट नाही होणार, बिकॉज यहा पे ये जो दो अलग अलग डिस्टन्सेस दिए है उन्होंने. तो अभी आपको समझना है कि यहा पे क्या आने वाला है. हे तर दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी किती, हे दिले तुम्हाला स्मॉल टीज आहे. फाइंड काय करायचं तुम्हाला, हे ये दिया है. अब यहा पे क्या आएगा और यहा पे क्या आएगा इसके बारे में आपको सोचना है. हा मग ते कुठे ठेवणार, इधर से या उधर से. अरे करा सॉल्व करा, टाइम काय येतोय सांगा मग.
येत आहे? येस, 0.5 सेकंड. आता ह्या क्वेश्चनला मी तुम्हाला हेल्प केली म्हणून हे थोडंसं इझी वाटत होतं. मी तुम्हाला सांगितलं की ये इसको इक्वल करो और फिर ऐसा आगे करो. बट इफ दिस क्वेश्चन वॉज डायरेक्टली देअर इन युअर एक्झाम, भाई पसीना छोड जाता. मी स्वतः 3 वेळेस वाचलाय क्वेश्चन की भाई यांना म्हणायचं काय, एकदा नीट विचार करू द्या. एकदा काय काय सांगितलं तुम्हाला? अ साऊंड वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी बदलणार आहे का? फ्रिक्वेन्सी तो कमी नाही बदलेगी भाई. हे त्यांनी दिलंय 300 हर्ट्स. इज ट्रॅव्हलिंग इन अन अननोन मिडियम, म्हणजे काय आपल्याला स्पीड याची व्हॅल्यू किती आहे हे माहिती आहे का? नाही. बट त्या मिडियम मध्ये स्पीड ही कॉन्स्टंट राहील का? तो ये दोनों तो इक्वल होने वाले. इट्स वेवलेंथ इज नॉट नोन. आता ही वेवलेंथ जी आहे हे भी हमें पता नहीं है क्या है. इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स इक्वल्स टू 150 टाइम्स इट्स वेवलेंथ इन टाइम टी. तर एवढा आपल्याला दिलेला आहे. सो लेट द वेवलेंथ बी लॅम्बडा ऍज युजल. आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी. सो दिस इज आवर लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी. किती दिलेली आपल्याला? 300 हर्ट्स. हे कशाचे इक्वल होईल? स्पीडच्या इक्वल होईल. हा सिंगल युनिट आहे, एक लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी आपल्याला स्पीड भेटल. अँड दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम स्पीड भेटल का? तर इकडे डिस्टन्स किती ट्रॅव्हल करते ते 150 टाइम्स इट्स वेवलेंथ. 150 टाइम्स इट्स वेवलेंथ इन टाइम टी. आता काय होणार आहे? इथून हा लॅम्बडा आणि हा लॅम्बडा कॅन्सल आउट झाला अँड टी इकडे जाईल, 300 खाली येईल. सो टी इज इक्वल्स टू 1/2 अँड टी इज इक्वल्स टू किती? 0.5 सेकंड. सो हे ऐसा आहे का हमारा ऑप्शन ए. समजलं काय केलंय तर? पक्का सगळ्यांना तू ये ऐसा हे हमारा सोल्युशन. आता बघू आपण एनडीएच्या पेपरमध्ये काय काय आलंय तर. थोडंसं वेळ लागेल मला, आय डोंट नो एक्झॅक्टली कोणता क्वेश्चन कुठे येतात. ठीक आहे, थोडासा धीरज रखना. ओके, युअर क्वेश्चन इज ऍट व्हॉट टेम्परेचर डज लिक्विड वॉटर शो मॅक्सिमम डेन्सिटी. किती वरती? 4 डिग्री सेल्सियस, राईट? बट इतना आसान तो पूछेगा ना यूपीएससी. पेज नाही पलटायचं. अब बताओ तो 277 येत आहे क्या? अभी इसमें थोड़ी सी केमिस्ट्री भी आ रही है बीच में. ओके, क्वेश्चन आहे विच वन अमंग द फॉलोइंग इज द क्वेश्चन. नीट ऐका, फक्त सांगायचं काय ते ऐकून घ्या. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. काय केलंय? कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. अरे पेपरला हात लावायची पण गरज नाही आहे, तोंड देऊन जाईल. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस ऑफ पॉवर 2.5 डायोप्टर अँड -2.0 डायोप्टर. त्यांची तुम्हाला काय फाइंड आउट करायची आहे? फोकल लेंथ किती येईल तर. सो युअर ऑप्शन्स आर तुम्हाला काय सांगितलेलं तुम्ही? पॉवर्स डायरेक्टली ऍड होतात. 1/f = 1/f1 + 1/f2 सो ऑन. जेवढे पण लेन्सेस लावलेत आपण, सो 1/f काय होत? पॉवर डायोप्टर p = 1/f असं लिहिलंय आपण. सो म्हणजे काय होतंय, तुम्ही पॉवर्स डायरेक्टली ऍड करू शकतात का लेन्सेसच्या? करा दोघांना ऍड, किती येत आहे आन्सर? 4.5 डायरेक्टली ऍड केलं तर 4.5. हे कोणतं मॅच लावताय तुम्ही? 0.5 डायोप्टर, बरोबर. तर मग आता इथून तुमची फोकल लेंथ किती येणार? f = 1/p. पी दिलेली आहे 0.5, सो f किती होईल? 2 होणार.
आता प्लस की मायनस? प्लस प्लस आहे ना, कारण दोघांना ऍड केल्याच्या नंतर दिस इज प्लस, सो प्लस 2 मीटर. झालं तोंडी सॉल्व, काहीतरी लिहायची गरज होती का? आलंय तुमच्या नोट्स मधनच. आता आपलं करंट बाकी, राईट? सो करंट का हम बाद में करेंगे, टेंशन नका घेऊ. जो करंटचा क्वेश्चन आहे तो पण नाही तुमच्या नोट्स मधनं निघाला, फिर मेको आके जगडने का, ठीक आहे? लिहा आता हा क्वेश्चन लिहा. अ ब्लॉक ऑफ मास टू केजी, अ ब्लॉक ऑफ मास टू केजी स्लाइड्स ऑन अ रफ सरफेस, स्लाइड्स ऑन अ रफ सरफेस, फुल स्टॉप. लेट द स्पीड ऑफ अ ब्लॉक एट अ पर्टिक्युलर इंस्टंट, लेट द स्पीड ऑफ द ब्लॉक एट अ पर्टिक्युलर इंस्टंट बी 10 meters per second. Full stop. It comes to rest after traveling a distance of 20 meters. It comes to rest after traveling a distance of 20 meters. Which one of the following could be the magnitude of force? थोडक्यात या, फोर्स इक्वल्स टू व्हॉट? फ्रिक्शनल फोर्स असू, कोणताही फोर्स असू, फोर्स तो फोर्स होवे है, बरोबर. सो युअर ऑप्शन इज 10 न्यूटन, 20 न्यूटन, 40 न्यूटन अँड 50 न्यूटन. अब बताओ, ज्या टाईपचे क्वेश्चन झालेत, एक मूव्हिंग ऑब्जेक्ट जेव्हा रेस्ट वरती येते तेव्हा त्याच्यावरती फोर्स किती लागतो, तर केलंय की नाही आपण? अभी बताओ, मला मास दिलंय, इनिशियल व्हिलॉसिटी दिलंय अँड डिस्टन्स ट्रॅव्हल दिलंय, तीन गोष्टी दिल्या आहेत, बाकीची चौथी आणि पाचवी तुम्ही काढू शकताच, तर करो फिर. फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सलरेशन. मास दिलंय, सो व्हॉट यू नीड टू कॅल्क्युलेट? ऍक्सलरेशन करा. इनिशियल व्हिलॉसिटी दिली आहे, फायनल व्हिलॉसिटी काय होणार आहे? झिरो होणार आहे. सो इनिशियल आहे, फायनल आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे. सो यू हॅव यू व्ही अँड एस, सो यूज व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. फ्रॉम देअर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए. अरे होतंय का? अरे अरे, इतका वेळ नाही लागायला पाहिजे यार. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, मास किती दिलंय? अरे 2 केजी. लेट द इनिशियल व्हिलॉसिटी किती दिली त्यांनी? 10 meters per second. व्ही किती आहे? कम्स टू रेस्ट, मीन्स व्ही इज 0 अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 20 meters. So we have v square is equals to u square plus 2as. So v kiti ahe? 0. U square is 10 cha square is 100 plus 2a into 20. So 20 cha avyaji mi 40a lihu ka saral? 40a. Okay. So ithun ata a chi value kiti yenar ahe? Minus 100 upon 40. And A will be equals to minus 2.5 meters per second square. Right? अभी हमारा force कितना आएगा? Minus
minus a block of mass 2 kg slides. I guess them into say 20 kg, but it's a 2.0 tar vyavasthit mention kele yanni. Magnitude vicharle na. So magnitude you can directly tell magnitude it comes with mag modulus. So tumche science alle jae. ट्वेंटी जर असेल तर इट विल बी 50 ना. लेट द स्पीड ऑफ द ब्लॉक एट अ पर्टिक्युलर इन्स्टंट इज 10 मीटर्स पर सेकंड इट कम्स टू रेस्ट आफ्टर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 20 मीटर्स विच ऑफ द फॉलोइंग कुड बी द मॅग्निट्यूड ऑफ द फ्रिक्शनल फोर्स. आय गेस टू च्या ऐवजी इट शुड बी 20, नाही तू उसके सिवा तर आन्सर आहे काही नाही. ये शायद से गलत हुआ है क्वेश्चन, नहीं तो आंसर इज वेरी श्योर. ओके भाई नेक्स्ट क्वेश्चन बघू. मला तरी वाटतं हा क्वेश्चन चुकलेला आहे. विल वेट फॉर द आंसर की उसके लिए 6 महिना रुकना पडेगा. ठीक आहे. हा पुढचा क्वेश्चन ऐका आता काय काय दिलेले आहेत. ठीक आहे. गिवन बिलो आर 4 केसेस. लिहू नका, फार मोठा क्वेश्चन आहे. गिवन बिलो आर 4 केसेस इन विच सर्टन हीट ट्रान्सफर इज टेकिंग प्लेस. हीट ट्रान्सफर कुठे कुठे होतीये ते सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर पहिला आहे मेल्टिंग ऑफ आईस इन ग्लास फुल ऑफ वॉटर. इन ग्लास फुल ऑफ वॉटर. सेकंड आहे वॉटर इज बॉइलिंग. वॉटर इज बॉइलिंग इन एन ओपन कंटेनर. कसलं सिंक नाही असत. वॉटर इज बॉइलिंग. त्याच्यानंतर थर्ड आहे metal rod is heated in furnace and your fourth is cup of coffee is allowed to cool ऑन टेबल. अब बताओ कशा कशा मध्ये होईल. युअर ऑप्शन्स आर इधर लिखता हूं. वन ओनली, फोर ओनली, वन एंड फोर एंड वन वन टू एंड थ्री. बताओ तो ही ट्रांसफर किस में होगा. हा हे वाटत आहे सगळ्यांमध्ये पण अर्थ आला. सगळे तर ऑप्शनच दिलेले नाहीये. वन टू अँड थ्री. जब कॉफी थंडी होती है तो उसमें ये ट्रांसफर नहीं होता. खूब ऑब्वियस क्वेश्चन है. बाकी जे तुम्हाला हे दिलेत ऑप्शन दिलेत दैट इज मेकिंग द क्वेश्चन मोर डिफिकल्ट. एक जे है दैट इज वेरी श्योर कि भाई यहां पे तो होने ही वाला है. वॉट एवर मे हैपन. वॉटर किती टेम्परेचरला बॉइल होतं. 100 च्या वरती गेल्यावर
एव्हॅपोरेट होऊन जाईल. सो इथे काय सांगितलं तुम्हाला, इथे काय सांगितलंय, वॉटर इज बॉइलिंग म्हणजे टेम्परेचर किती आहे 100. हे ट्रान्सफॉर्म होणार आहे का? नेक्स्ट काय सांगितलंय, आईस इन ग्लास ऑफ वॉटर, आईस इज मेल्टिंग इन ग्लास ऑफ वॉटर. तर आईसचा फ्रीझिंग पॉइंट काय आहे 0 degree Celsius, मेल्टिंग पॉइंट काय आहे 0 degree Celsius. तो अगर आईस मेल्ट हो रहा है तो 0 degree Celsius का 0 degree Celsius ही रहेगा. मेटल रॉड इज हीटेड इन फर्नस, फर्नस म्हणजे काय सगळ्यात पहिले तर बट्टी असते, विटाची बट्टी तशीच लोखंडाची पण बट्टी असते. तर त्याच्यामध्ये मला सांगा, चान्सेस आहे का की द टेम्परेचर विल रिमेन कॉन्स्टंट जर मेटल हीट करायचं आहे आपल्याला, मेटलला मेल्ट करायचं आहे, तर इज देअर चान्स की वो एक कॉन्स्टंट टेम्परेचर पे होऊ सकता है? चान्सेस आहे का, मी असं म्हणत की असंच होईल का म्हणून, चान्सेस आहे का? हा चलो हे तर सोडा, ठीक आहे, विल नॉट कन्सिडर दिस फॉर नाव, बट वेन अ कॉफी इज अलाउड टू कूल, हा वेन द कॉफी इज अलाउड टू कूल म्हणजे काय होतं, याच्यामध्ये गरमची थंडी होणार आहे. सो इसमें जो गरम है वो कहां पे जाने वाला है, एयर मध्ये हे होईल, सो इथे हीट ट्रान्सफर होईल का? सो अभी ये तो नजर आ रहा है कि भाई फोर्थ वाला तो कन्फर्म है. सो फोर्थ वाला कहां पे आ रहा है, यहां पे वन ओनली देखते हैं, क्योंकि वन देखो चार के साथ वन भी आ रहा है, सो वन के भी चांसेस है. ये तो कहीं पे भी नहीं है, वॉटर इज बॉइलिंग, सो अगर टू आ रहा है तो दिस इज नॉट पॉसिबल, दिस वन इज कैंसर. बट हैव वी स्टडीड सम कंसेप्ट ऑफ लैटेंट हीट, काय असते लैटेंट हीट? हाँ, मीडियम चेंज करताना आपल्याला एक हीट द्यावी लागते ज्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज नाही होत बट स्टेट चेंज होतो. लॅटंट हीट ऑफ बॉइलिंग असते आणि लॅटंट हीट ऑफ फ्युजन असते, बरोबर का? फ्युजन काय असते, सॉलिड टू लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं ना, फ्युजन असते. तर आता इथे लॅटंट हीट लागेल का आईसला मेल्ट करताना? सो वन बी आ रहा है अभी, भले ही वहां पे टेम्परेचर चेंज नहीं हो रहा हो, अरे हीट ट्रांसफर होना है, लैटेंट हीट लगना है का? सो इतने हीट ट्रांसफर होती है का? सो दीज आर द ओनली टू केसेस जहां पे हीट ट्रांसफर होगी, एंड आवर आंसर इज 1 and 4. और ये चला जाएगा, झालं कन्फ्यूजिंग आता, इथे 4 ओनली आहे की 1 सोबत येईल? तर 1 सोबत येणार आहे का बरं, कारण इथे लॅटंट हीट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, आता मजा येते आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन बघा काय आहे. एक माणूस आहे, ठीक आहे, हा तो काय करतोय, पॅराशूट मध्ये येतो, ठीक आहे, समजून घ्या पॅराशूट मध्ये, ठीक आहे. तर दिस इज फोर्स क्यू अँड दिस इज फोर्स पी, काय आहे, दिस इज अ पॅराशूट, ठीक आहे, कुठ जा बघून घ्या. हा तर आता तुम्हाला ऑप्शन काय दिले आहेत बघा, समजते ना, पॅराशूट मध्ये माणूस असंच उडताना माणूस तसं बनवलाय, ठीक आहे. तर युअर ऑप्शन्स आर, ऑप्शन आहे काय, ऑप्शन ए की फोर्स पी इज कॉस्ड बाय ग्रॅव्हिटी, फोर्स पी इज कॉस्ड बाय ग्रॅव्हिटी अँड फोर्स क्यू इज कॉस्ड बाय फ्रिक्शन, ठीक आहे. युअर ऑप्शन बी, अरे बडबड नका करू, एकदा सगळे ऑप्शन तर बघा मग बडबड करा काय करायची आहे. वेन फोर्स पी इज बिगर than Q,
the speed of the skydiver remains the same. If P is greater than Q, it means the speed is constant. Speed is constant. Here I have option B. Option C is after the parachute opens. काय झालंय आतापर्यंत पॅराशूट ओपन नव्हतं ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर द पॅराशूट ओपन्स फोर्स पी रिमेन्स द सेम. आफ्टर पॅराशूट ओपन्स बरं इथे पॅराशूट ओपन केल्यानंतर पी रिमेन्स सेम म्हणजे काय पी इज कॉन्स्टंट. वाईल क्यू इन्क्रीजेस क्यू काय झालाय आता इन्क्रीज झालाय. अँड ऑप्शन डी इज आफ्टर द पॅराशूट ओपन्स फोर्स पी डिक्रीजेस P decreases while Q increases. अब बोलो हे दोघं पण जे आहे हे पॅराशूट खोलने के बाद में आफ्टर पॅराशूट इज ओपन आणि A आणि B जे आहे दोज आर बिफोर पॅराशूट इज ओपन. बताओ खालचा पी लाग पीचा जो फोर्स आहे तो कोणता फोर्स असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड क्यू जो फोर्स असणार आहे तो कोणता असणार आहे फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. हा फ्रिक्शन फोर्स असणार आहे. आपण बॉयन्सी शिकलोय. अरे सीके हे बॉयन्सी. तर बॉयन्सी मध्ये बॉयन्सी हे कोण कोण दाखवत फ्लुइड्स राईट लिहिलंय आपण बॉयन्सी इज अ प्रॉपर्टी शोन बाय फ्लुइड्स असं लिहिलंय आपण. तर फ्लुइड्स मध्ये काय काय येतं लिक्विड्स अँड गॅसेस सॉलिड्स येतात का फ्लुइड्स मध्ये नो. तर इथे एअर मध्ये खाली येतोय का हा सो एअर बॉयंट फोर्स लावेल का क्यू. सो दिस क्यू इज बॉयंट फोर्स अँड नॉट द फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे जास्त आगे याद रखना अगर किसी को समझ में नहीं आ रहा हो तो कि फ्रिक्शनल फोर्स नसणार आहे क्यू. क्यू विल बी ऑलवेज अ बॉयंट फोर्स. हायड्रोजन किंवा हिलियमचा जो बलून असतो तो हवेत का उडतो वरती हा बिकॉज ऑफ द बॉयंट फोर्स. त्याची जी डेन्सिटी आहे दॅट इज लेस दॅन द डेन्सिटी अराउंड डेन्सिटी ऑफ द एअर अराउंड द बलून. ठीक आहे त्याच्यानंतर जे आपलं फेदर असते फेदर म्हणजे काय पंख. तर तो जर असा सोडला आपण हळूच तर तो असा हळूहळू काय येतो असं जोरात का नाही पडत खाली. इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द बॉयंट फोर्स ड्यू टू एअर. हा तर नेक्स्ट इफ फोर्स पी इज ग्रेटर दॅन क्यू म्हणजे पीचा जर फोर्स खाली आहे हा जो खाली येणारा फोर्स आहे दिस इज मोर तर मग ऑब्जेक्ट कुठे मूव्ह करत राहील खालच्या डायरेक्शनला. तर हा जर जास्त आहे तर इट मीन्स स्पीड इज कॉन्स्टंट. मला सांगा जेव्हा पण व्हेनेवर देर इज अ प्रेझेन्स ऑफ फोर्स इज इट पॉसिबल दॅट द ऑब्जेक्ट विल अंडर गो अ युनिफॉर्म मोशन. फोर्स असल्यानंतर इट इज नेवर पॉसिबल की द ऑब्जेक्ट विल अंडर गो युनिफॉर्म मोशन. हे पण कॅन्सल आउट झालं. नेक्स्ट उरलंय ऑप्शन सी इफ पी इज कॉन्स्टंट म्हणजे हा खाली लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे इफ दिस इज कॉन्स्टंट म्हणजे दिस इज द रिअल केस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज कॉन्स्टंट असतो. तर क्यू इन्क्रीजेस जर हा कॉन्स्टंट ठेवला तर क्यू इन्क्रीजेस कशानंतर आफ्टर पॅराशूट इज ओपन. पी रिमेन्स कॉन्स्टंट पी चेंज होईल का पॅराशूट उघडल्यामुळे नाही. आणि क्यू क्यू इन्क्रीज होईल का आता बिकॉज ऑफ द पॅराशूट इज ओपन. मग ऑप्शन कोणतं बरोबर येईल सी. बट वॉट अबाउट डी हे बी तो पडणं पडेगा. याच्यामध्ये काय होतंय पी डिक्रीज होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होतोय हे पॉसिबल आहे का. ग्रॅव्हिटेशन फोर्स डिक्रीज होणारच नाही इट विल रिमेन कॉन्स्टंट. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. मला असं एक एक विचार करत खाली यावं लागतंय. ऐसा नहीं कि दिख गया सीधा यही बराबर है नहीं. तो थोड़ा सा क्वालिटी आल है. हाँ नेक्स्ट क्वेश्चन जा.
क्वेश्चन लिखो, अ व्हीकल स्टार्ट्स मूविंग, अ व्हीकल स्टार्ट्स मूविंग अलोंग अ स्ट्रेट लाइन फ्रॉम रेस्ट, अलोंग अ स्ट्रेट लाइन फ्रॉम रेस्ट. इन फर्स्ट टी सेकेंड्स, इन फर्स्ट टी सेकेंड्स इट मूव्स विद एन एक्सेलरेशन ऑफ 2 meters per second. इन फर्स्ट टी सेकेंड्स इट मूव्स विद एन एक्सेलरेशन ऑफ 2 meters per second एंड देन इन नेक्स्ट 10 seconds इट मूव्स, एंड इन नेक्स्ट 10 seconds it moves with an acceleration of 5 meters per second square. The total distance traveled is 550 meters. The value of t is, तुम्ही काय पूर्ण वर्ड्स लिहितात का? कांट यू राईट ऍक्सलरेशन ऍज डायरेक्टली ए, डिस्टन्स ऍज डी किंवा एस, काहीतरी तुम्ही पूर्ण वर्ड्स लिहितात आहे ना? गुणाचे बाळ. असं पण प्रॅक्टिस चालू आहे. क्वेश्चन अगर आपको भी समझ में आ रहा है तो ठीक है. ओके, बघा इकडे काय काय सांगितलेलं आहे. फ्रॉम रेस्ट, स्ट्रेट पाथ फ्रॉम रेस्ट म्हणजे यू किती होईल? 0. हां, आता आपल्याला दोन केसेस दिलेत. एका केसमध्ये एक ऍक्सलरेशन वेगळं आहे आणि दुसऱ्या केसमध्ये ऍक्सलरेशन वेगळं आहे. पण या दोघांचं पण जर आपण ऍडिशन केलं तर टोटल डिस्टन्स निघेल का? टोटल डिस्टन्स किती सांगितलं आपल्याला? 550 meters. तर पहिल्या केसमध्ये टाइम किती दिलाय? टी इज इक्वल्स टू टी ओनली, राईट. त्याच्यासाठी यू किती होता? यू किती होता? 0. अँड इथून आता व्ही किती आहे? व्ही यू आर सपोज टू कॅल्क्युलेट, राईट. व्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड इथे ऍक्सलरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, किती आहे? 2 meters per second square. ओके, तर आपल्याला व्ही कसा भेटेल? व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी. तर यू तर 0 आहे, सो ए इंटू टी. सो व्ही इज ए इंटू टी, हे भेटेल आपल्याला व्ही. आता हा जो व्ही आहे, हाच व्ही याचा यू होईल का? सो इन दिस केस यू इज इक्वल्स टू 2 times of t. सो व्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वी आर गिवन ए इज इक्वल्स टू किती? 5 meters per second square. अँड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 550. आणि याचा टाइम किती दिलाय? 10 seconds. And we are supposed to calculate this time t. Tata ithe how much distance is it traveling? ut manje 0, s is equals to ut plus half a t square ahe aplya kade. So ut to yaha se chala jayega, 0 hon jail, plus half a t square, plus half a kiti apla 2, and t square will be t square only. So 2 cancel out, the s is equals to t square. Ata ya case madhe yaha pe v kitna hoga? V equals to u plus at. So u is 2 times of t plus at, 5 times means 50. So ye ho gaya hamara v ki value. But s kiti hoil? ut manje 2 times t square plus half a t square means 25. Ata half t sobat 2 ani 10 cancel out, 12, 5,
and t square will be 5 5 za 25 times 5 now nah, wait half a t square so 10 into 10 hoga ye so this will be 5 5 times 10 is 50 50 into 5 is 250 and 2 t square ani hase t square ata डिस्टन्स ट्रॅव्हल किती सांगितलं आपल्याला हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स इज 550 बरोबर सो डिस्टन्स इकडे किती आहे टी स्क्वेअर हे झालं फर्स्ट याच इकडे किती आहे 2 टी स्क्वेअर प्लस 250 अँड दॅट इज इक्वल्स टू किती 550 अभी आगे का तुम सॉल्व करोगे टी किती निघून येत आहे अरे टी किती आलं अरे तोंडी सॉल्व होऊन जातं यार 10 दॅट इज युअर आन्सर टीज फाइंड करायचं होतं ना सो टी किती आला 10 हाऊ कम टी स्क्वेअर प्लस 2 टी स्क्वेअर इज 3 टी स्क्वेअर आणि हे 250 इकडे मायनस होतील किती उरेल 300 अँड टी स्क्वेअर विल बी इक्वल्स टू 100 अँड टी इज इक्वल्स टू प्लस मायनस 10 सो मायनस तर येणार नाही सो इट विल बी प्लस 10 सेकंड्स दॅट इज युअर आन्सर इतना आसान तो है यूपीएससी पास करना फिर भी नहीं हो रहे पता नहीं क्यों ओके नेक्स्ट क्वेश्चन आज होऊनच जाऊया सगळे क्वेश्चन बघूच आपण एक तरी बाहेर से येतो का जे कन्सेप्ट झालेले नाही ते यू विल फील लाईक भाई हा येतो बाहेर से आ रहा है बट एकदा ते कन्सेप्ट पण होऊ द्या मला शॉर्टकट व्हायचं बट एकदा सगळे कन्सेप्ट होऊ द्या यू विल फील लाईक भाई हर एक क्वेश्चन नोट्स में सही आ रहा है या पुढचं क्वेश्चन अ पम्पकिन वेट्स 7.5 न्यूटन अ पम्पकिन वेट्स 7.5 न्यूटन lila full stop on submerging it completely in water three by four liters of water gets displaced 3/4 liters of water gets displaced g is equals to 10 meters per second square ata he sentence madhe lihle mi tumhala direct sangtoy g equals to 10 meters per second square g chi value kiti ghenar aahe 10 which one of the following is the correct value of the density of the pumpkin पंपकिनची काय कॅल्क्युलेट करायची तुम्हाला डेन्सिटी डायरेक्टली जरी नाही लिहिलं व्हिच वन ऑफ द फॉलोइंग हे ते डायरेक्टली हा डेन्सिटी ऑफ पंपकिन इक्वल्स टू व्हॉट तुम्हाला ऑप्शन्स आहेत 10 केजी पर मीटर क्यूब 100 केजी पर मीटर क्यूब 1000 केजी पर मीटर क्यूब और 10,000 केजी पर मीटर क्यूब भाई डिस्कस क्यों कर रहे हो अपना अपना सॉल्व करो पेपर मध्ये कोणी नाही येणार आहे तुमच्या सोबत डिस्कस करायला तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे सो अभी से आदत डाल लो हा 100 ओके देखते है तुम्हाला बघू दे अब यू हैव सॉल्व
तुम्हारी गलती हो रही है। बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला, वेट ऑफ द पंपकिन किती दिलंय, 7.5 न्यूटन, वॉटर डिस्प्लेस्ड इज 3/4 लिटर, म्हणजे हेच तुमचं व्हॉल्यूम आहे का? तुम्हाला सांगितलंय व्हेन एव्हर वी आर टॉकिंग अबाउट लिटर्स इट इज व्हॉल्यूम। ओके आणखीन काही दिले का? व्हॅल्यू ऑफ जी दिली तुम्हाला, जी इज वेट किती दिलंय 7.5 न्यूटन, अँड वी नो डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम। ओके इथून मास कॅल्क्युलेट करा किती होईल, इफ वेट इज 7.5 न्यूटन म्हणजे काय, वेट इज अ काइंड ऑफ फोर्स, फोर्स इज मास इंटू ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन हियर इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी, फोर्स किती दिला आहे 7.5, मास वी डोंट नो, वी नो द व्हॅल्यू ऑफ जी, फ्रॉम हियर मास इज इक्वल्स टू 0.75। अभी इतना तो कन्वर्जन आना ही चाहिए, 7.5 काय होतं के जी। आता तुम्हाला बॉन्ड फोर्स काढायची पण गरज नाही आहे, यहां से देखो क्या आ रहा है, ये वॉल्यूम दिले तुम्हाला, एवढा मास एवढ्या वॉल्यूम मध्ये, म्हणजे काय झालं, ची डेन्सिटी आली ना, डेन्सिटी इज मास बाय वॉल्यूम, मास किती होतं 0.75 अपॉन, याला आता मी जर याच्यामध्ये कन्वर्ट केलं, बट ऑप्शन मध्ये काय सगळं मीटर क्यूब मध्ये, आणि हे लिटर, लिटर म्हणजे काय आहे 3/4 इंटू 1 लिटर इज इक्वल्स टू किती सांगितलंय मी मीटर्स मध्ये कन्वर्ट करायला, 1000 वेट 1 लिटर इज इक्वल्स टू 1/1000 याला पाहिजे, सो दिस बिकम 1/1000 मीटर क्यूब, नाही कळालं काय केलं है ना, 1000 नी मल्टीप्लाय करायचं होतं तर डिवाइड केलं, ये क्या ही चल रहा है। ठीक आहे काय सांगितलं तुम्हाला, 1000 लिटर इज इक्वल्स टू 1 मीटर क्यूब हे लिहिलंय आपण, आता 1 लिटर किती होईल, 1/1000 मीटर क्यूब, आपल्याला आन्सर मीटर क्यूब मध्ये पाहिजे का लिटर मध्ये, सो जर लिटरला मला मीटर क्यूब मध्ये लिहायचंय तर हे 1000 इकडे डिनॉमिनेटर मध्ये येईल का याच्या, तर वही तो किया है मैंने वापे, आणि हे मीटर क्यूब खाली नाही तर फक्त वरती राहील, समजलं काय केलं जर आता, अरे बहुत बेसिक कॅल्क्युलेशन चल रहे भाई, ये तो समज में आना चाहिए। तर त्याच्या अगोदर मी 3/4 ला कॅन आय राईट 0.75, सो फिर से लिखा मैंने 0.75 अपॉन किती होईल 1000 असंच आहे का, सो हे 1000 कुठे जाईल आता, न्यूमरेटर मध्ये 0.75 कॅन्सल आउट होईल का, होऊन काय उरेल आपल्याकडे 1000 केजी पर मीटर क्यूब, हे बघा इथे मास केजी मध्येच होतं, बट हे जे लिटर होतं आपल्या लिटर मध्ये पाहिजे होतं का, नाही, व्हॉट वी रिक्वायर्ड वॉज मीटर क्यूब, आणि लिटरला मीटर क्यूब मध्ये करायसाठी आपण हे कन्वर्जन वापरलं, अँड उसके बाद में आंसर क्या आ रहा है, 1000 केजी पर मीटर क्यूब, दिस इज युअर आन्सर। ओके आता टाइम झाला आहे, बट ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन जे आहेत दोज आर फ्रॉम युअर नोट्स ओनली, आपण एक क्वेश्चन घेऊ जो मैंने बहुत बार करवाया है आपसे, अँड लेट अस सी की आता कोणाच्या लक्षात आहे, लिहा देर इज अ बॉल ऑफ मास 320 ग्राम्स, देर इज a ball of mass 320 grams, it has 620
25 joules of potential energy. It has 625 joules of potential energy when released from a height. म्हणजे एका हाईट पासून रिलीज करताना इट हॅड अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ 625 जूल्स. द स्पीड विथ विच इट विल हिट द ग्राउंड. द स्पीड विथ विच इट विल हिट द ग्राउंड. अब ये बताना है आपको. एंड योर ऑप्शंस आर 62.5 meters per second, 2 meters per second, 50 meters per second and 40 meters per second. बताओ भाई, अब आएगा मजा. हा सेम वर्डिंग वाला क्वेश्चन झालाय, फक्त व्हॅल्यूज चेंज झाल्या तिथे. काय वापरणार आहे इथे? जस्ट तुम्हाला दोन व्हॅल्यूज इक्वल करायच्या आहेत. दोन व्हॅल्यूज इक्वल करायच्या आहे आणि दोन स्टेप मध्ये तुमच्या समोर आन्सर आहे. काय करणार आहे? Can we use law of conservation of energy? Ki potential energy is getting converted into kinetic energy. So, जी वरती potential energy आहे तेवढीच खाली kinetic energy राहील का? वरती potential energy किती सांगितली आहे? 625 joules. अरे हा की ना? तर त्याच्यामध्ये that 625 joules तर आपल्याला दिलंय अँड दॅट टोटल एनर्जी विल गेट कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. तो उसका मतलब क्या है कि दिस 625 इज ऑल्सो इक्वल्स टू हाफ एम वी स्क्वेअर. हाय ना? दॅन 625 इज इक्वल्स टू 1/2 आणि आपल्याला हे किती दिलंय? मास 325 काय आहे? अरे ग्राम्स आहेत का ते? सो दॅट इज 0.325 kg. किती दिले तुम्हाला? 320 का? ओके. 0.32 kg. नाही, झिरो कुठे गेला? है ना? आता इकडे किती पण झिरो लावले त्याची काय व्हॅल्यू बदलते का? नाही ना. सो 0.32 पण तेवढंच बरोबर आहे. इक्वल्स टू वी स्क्वेअर. आता काय होणार? ये टू इधर मल्टीप्लाय होगा, 3 2 इथे आएगा. याला मल्टीप्लाय केल्याच्या नंतर काय येत आहे आन्सर? 1250 डिवायडेड बाय 0.32. आता 0.32 न लिहिता व्हॉट आय विल राईट? 32 मल्टीप्लाइड बाय 100 इज इक्वल्स टू वी स्क्वेअर. तर वेट, हम क्या करेंगे? जो किया था वही फिर से खेलेंगे. 32 ला मी पुन्हा लिहिल 16 अँड 1250 ला आय विल राईट 625. आता व्ही स्क्वेअर आहे, सो व्ही विल बी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 625 मल्टीप्लाइड बाय 100 अपॉन 60. 625 कशाचा स्क्वेअर रूट आहे? कशाचा स्क्वेअर आहे विचारायचं. सो इट इज 25. 100, 10, 16, 4. सांगा मग आता काय येणार आहे आन्सर? अरे 62.5 ना दिसता दिसताय ना. अरे आलंय का नाही? पहिल्यांदा का नाही येत? मी सांगितल्यानंतरच कसं काय येत रे तुमचं? हा
आणखी करायचं आहे का एखादा दोन क्वेश्चन? बहुते इसमें सगळं न्यूमरिकल्स आले ते यावर्षी, नाही तर इतके न्यूमरिकल्स कधी नाही यायचे. करायचं आहे आणखी क्वेश्चन? अरे बोलो जल्दी से. हां या आपण बघू आता कोणाकोणाला पायथागोरस थेरम येतो जर. ठीक आहे, क्वेश्चन लिहा. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अ व्हेकल ॲक्सलरेट्स ॲट अ रेट ऑफ 2 meters per second square. अरे डायरेक्ट लिहा, फ्रॉम रेस्ट ॲक्सलरेशन इक्वल्स टू 2 meters per second square. ॲक्सलरेशनच्या ऐवजी पण ए लिहा. टुवर्ड्स ईस्ट फॉर 10 seconds. टुवर्ड्स ईस्ट फॉर 10 seconds अँड देन स्टॉप्स. त्याच्यानंतर लिहा, मी सांगतो तुम्हाला. ए इक्वल्स टू 4√2 meters per second square. ए इक्वल्स टू 4√2 meters per second square फॉर 10 seconds टुवर्ड्स साऊथ. The net displacement kiti rahi from starting point. Net displacement kiti hoil. That is your options are 100, 200, 300, 400. Options kaya hai? 100, 200, 300, 400. Ab batao. काय वापरणार? एस इज इक्वल्स टू 1/2 AT² कॅल्क्युलेट द आन्सर. अरे आलं की नाही, माझं तर आलं आन्सर. माझं तर आलं आन्सर. आलंय बे. अरे इतका वेळ माझ्याकडे तर काही पेन पेन्सिल काहीच नाही, तरी आलं माझ. क्वेश्चन समजलाय काय केलंय तर? पहिले आपण ईस्टला गेलोय, नंतर साऊथला. ईस्ट म्हणजे कुठं? राईट लेफ्ट. राईटला. आणि त्याच्यानंतर साऊथला म्हणजे कुठे? खाली. मग आता हे तर कळालं पाहिजे. 2 meters per second square जर 10 सेकंदासाठी चाललो तर डिस्प्लेसमेंट किती व्हायला पाहिजे? 1/2 AT² यू इज 0. 1/2 AT² म्हणजे काय? ऍक्सलरेशन 2 दिलाय, टाइम किती दिलाय? 10. 10 चा स्क्वेअर किती होतो? 100. 1/2 × 2 किती होईल? 1. सो पहिल्या याच्यामध्ये ईस्ट कडे डिस्प्लेसमेंट किती झाली आहे? 100. त्याच्यानंतर खाली 4√2 meters per second square फॉर 10 seconds. सो 1/2 AT² पुन्हा इथे पण लागणार. T² टाइम किती दिलाय? 10. 10 चा स्क्वेअर 100 मल्टीप्लाइड बाय 4√2 बरोबर इंटू 1/2 म्हणजे हा 2 आणि 4 कॅन्सल आउट झाला. किती उरलं? 2√2 म्हणजे 2√2 × 100 मीटर्स. आता एक असं गेलोय असं गेलोय, जर डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची तर ही आली कॅल्क्युलेट करणार. तुमच्या साईडने उलट दिसत असेल फॉर यू, इधर से इधर जाओगे और फिर नीचे आओगे, सो यू विल बी कॅल्क्युलेटिंग दिस डिस्प्लेसमेंट.
तर आता पायथागोरस थेरम लावायचा आहे, इधर से इधर, इधर से इधर, अँड यू आर टू कॅल्क्युलेट दिस डिस्टन्स. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू सी स्क्वेअर, म्हणजे किती झालं? येस, 100 स्क्वेअर प्लस काय आता 2 अंडर रूट 2 इंटू 100 स्क्वेअर. सो 2 रूट 2 चा स्क्वेअर किती होईल? 8. 4 इंटू 2 इज 8 प्लस वरचा 1 9. सो अंडर रूट 9 किती होतं? 300. असं तो ओव्हरऑली सॉल्व्ह होतोय. काय झालं? ईश्वर अजूनही डोकं खाजवतोय. क्याही चल रहा है यार, का बरंच ऍडमिशन घेतलं अशी. बरं आहे, 12वीचे पेपर दिले, मोकळं तेवढे याच्यात आहे ना. पै देखो, इफ यू आर एक्सपेक्टिंग युअर सेल्फ टू क्लिअर युअर UPSC एक्झाम, यू विल हॅव टू बी एक्स्ट्राऑर्डिनरी. यू कांट क्लिअर सच टाईप ऑफ एक्झाम्स बाय बीइंग ऑर्डिनरी. ठीक आहे, अगर कुछ खास चाहिए है तो कुछ खास पहले बनना भी पड़ेगा. तो वो जो खासियत है वो एक दिन में तो नहीं आएगी. यू विल हैव टू स्ट्राइव हार्डर एंड हार्डर ईच एंड एवरी डे, तब जाके आएगा. ठीक है. आणि एक गोष्ट सांगतो, ते जर तो एक्स फॅक्टर जर तुम्हाला तुमच्यामध्ये आणायचा असेल तर द ओनली थिंग इज क्वेश्चन्स तुम्हाला लिमिटेडच भेटणार आहे. क्वेश्चन्स तर असं नाही की भाई हर टाइप का क्वेश्चन हर काही से मिल जाएगा, पॉसिबलच नाही आहे. आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे की एकच क्वेश्चन घ्या, बट ट्राय टू सॉल्व्ह दॅट क्वेश्चन इन 2 to 3 डिफरंट वेज. आता तो पोटेन्शियल टू कायनेटिक एनर्जी वाला क्वेश्चन होता, राईट? त्याच्यामध्ये समवन कॅन कॅल्क्युलेट बाय, भाई पहिले हाईट इतनी हे, इतने हाईटचे नीचे आएगा फायनल वेलोसिटी, तशी पण कॅल्क्युलेट केला जाऊ शकते. बट तशाला वेळ लागेल, पहिले हाईट घ्या, मग त्याला कन्वर्जन करा, मग फायनल वेलोसिटी, लांब जाईल ती प्रोसेस. बट त्याच्याऐवजी आपण काय केलं? सरळ कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी एका स्टेपमध्ये आन्सर आलं. आता पण तुम्ही सगळे कॅल्क्युलेट करत होते, अरे जर तोंडी तुम्ही डोक्यातल्या डोक्यात जर कॅल्क्युलेट केलं, इकडे पण 10 सेकंद आहे, इकडे पण 10 सेकंद आहे, जर 10 सेकंदला छेडलं तर आन्सर काहीतरी चुकीचं चाललं जाईल, कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स होऊन जाईल. 100 मल्टिप्लाय करणं सोपं असतंय का 50 मल्टिप्लाय करणं? 100 फक्त 2 0 वाढवायचे आपल्याला. सो हे तुम्हाला समजलं पाहिजे की 2 कोणासोबत कॅन्सल आउट झाला पाहिजे, फॉर्म्युला कोणता वापरला पाहिजे, जे एक दिन मे नाही आएगा. आणि हे जेव्हा तुम्ही करत जाणार वेगवेगळे फॉर्म्युलेज लावून, वेगवेगळे टेक्निक्स लावून, याच्यामधूनच कळेल तुम्हाला की भाई इसमें से सबसे छोटा रास्ता कोणसा आहे. एकदाच नाही होणार आहे. आणि हे जे सांगतोय ना मी, हे तुम्हाला इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री लिमिट्स या सगळ्या चॅप्टरमध्ये इतकं हेल्प करेल. कारण ट्रिग्नॉमेट्री, इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री लिमिट्स, त्याच्यानंतर मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट्स, या सगळ्या चॅप्टरमध्ये यू विल फाइंड एन नंबर ऑफ सोल्युशन्स. असं नाही की हे असंच केल्याच्या नंतर सोल्युशन येतं, या सगळ्या चॅप्टरमध्ये असं नाही आहे. यू कॅन अराईव्ह टू द सोल्युशन इन हंड्रेड्स ऑफ डिफरंट ऑफ वेज. बट ते समजण्यासाठी तुम्हाला त्याला एकाच क्वेश्चनला वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करायला तुम्हाला शिकावं लागणार आहे. आणि जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करायला शिकणार तेव्हा कळेल की अरे हे सबसे छोटा रास्ता आहे, हे असं केलं तर पटकन होतं. आणि हे तुम्हाला असं एकदमच नाही समजणार, यू विल हॅव टू प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. सेम क्वेश्चन आहे, वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करायचं बघा. आणि जेव्हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करताय सोल्युशन नका लक्षात ठेवू, तो क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी त्याला कसं ब्रेक करायचं, हाऊ यू विल कन्वर्ट इट इन टू स्मॉलर प्रॉब्लेम्स, हे समजा. ठीक आहे, कारण क्वेश्चन्स तुमच्याकडे खूप सगळे नाही आहेत, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स नाही आहेत, क्वेश्चन तेच आहेत, बट यू हॅव टू ट्राय टू फाइंड डिफरंट सोल्युशन्स फॉर द सेम क्वेश्चन. हे करून बघा, नाही फायदा झाला मग म्हणायचं, कारण बिकॉज आय माय सेल्फ वॉज लिमिटेड टू व्हेरी लिमिटेड नंबर ऑफ क्वेश्चन्स, आणि त्या लिमिटेड नंबर ऑफ क्वेश्चन्सवरनं मी माझं थिंकिंग ब्रॉड केली आहे. तुम्ही माझ्याकडे आज नवीन क्वेश्चन जरी घेऊन आलो तर आय कॅन सॉल्व्ह दॅट क्वेश्चन. वाय? बिकॉज आय नो भाई की अगर क्वेश्चन में ये दिया आहे तो उसे कैसे सॉल्व करते हैं और उसे सॉल्व करने का सबसे आसान तरीका कौन सा है.
असं नाही की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन अगोदरपासून माहिती असणार आहे. हे थोडस तुम्ही माइंडसेट चेंज करा तुमचा युपीएससी साठीचा. युपीएससी तुम्हारे स्टेट बोर्ड के माइंडसेट से नाही सॉल्व होगी. स्टेट बोर्डाला कसं असतं, हे फिक्स नंबर ऑफ स्टेटमेंट असते, त्याच्यामध्येच व्हॅल्यू बदलतात आणि तेच तुम्हाला पेपरला येतं. तुम्हाला सॉल्युशन अगोदर पार्ट असतं. याच्या जागी इथं जर 100 आलंय तर इथे फक्त पेपरमध्ये आता 200 आलंय, 100 ऐवजी 200 टाकायचं आणि कॅल्क्युलेशन करायचंय फक्त. ते तसं नाही होणार आहे, प्रत्येक वेळेस वेगळा क्वेश्चन येणार आहे. बट काही क्वेश्चन आहे विच विल रिपीट देमसेल्फ, बट उतनी तयारी तो हो ही जाएगी. जो क्वेश्चन रिपीट हो रहा है वो तो पहले से ही पता रहेगा, बट जो नहीं हो रहा वो समझ में आना चाहिए कि कैसे सॉल्व होगा. ओके, तो फिर आज यही रुकते हैं. एंड फ्रॉम टुमारो लास्ट टॉपिक कौन सा चला आपका, चेक करो सांगा तर. आय गेस पॉवर आणि मिररचे आपण सॉरी लेन्सेसचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते आपण लास्ट लेक्चरमध्ये. सो मिरर पर्यंत झालंय ना, सॉरी लेन्सेस पर्यंत, लेन्स फॉर्म्युला मॅग्निफिकेशन अँड ऑल दॅट. तर डिस्पर्शन झालंय का, डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रिझम डिस्पर्शन ऑफ लाईट, कॉज ऑफ डिस्पर्शन नाही ना, रेनबो पण नाही झालेला ना. तर उद्या आपण हे घेऊ, डिस्पर्शन ऑफ लाईट, कॉज ऑफ डिस्पर्शन, रेनबो अँड विल स्टार्ट विथ मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया अँड ऑल दॅट डिफेक्ट्स ऑफ आईज. ओके, तर उद्या आपण आपला टॉपिक कंटिन्यू करू. आज आपण क्वेश्चन्स डिस्कस केले, कल से सब लोक नोटबुक लेकर आएंगे आणि त्याच्यानंतर आपण आपलं सुरू करू ॲज युजुअल. ओके,